मागच्या कित्येक वर्षापासून शेती करतो. माझ्या शेतीतून सरकारला फायदा झाला, पण मला साधं जगताही येत नाही. शेतीसाठी लागणारे कर्ज मिळवण्यासाठी कागदपत्रे जुळवताना आमची दमछाक होते. जमीन गहाण ठेवूनही आम्हाला कर्जासाठी कोणी दारात उभे करत नाही. आता 2 एकर शेतीमध्ये उदरनिर्वाह होत नाही, त्यामुळे हेलिकॉप्टर खरेदी करून भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू करत असल्याने मला कर्ज द्या अशी मागणी परभणी जिल्ह्यातील बोरीगावच्या एका शेतकऱ्याने बँकेच्या अधिकाऱ्याकडे केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे बँकेचे अधिकारी चांगलेच अडचणीत सापडले आहे. परभणी जिल्ह्यातील बोरीगावचे शेतकरी दगडूबा देवराव वजीर यांची 2 एकर शेती आहे. वजीर यांच्याशी प्रसारमाध्यमांनी संपर्क साधला. यावेळी ते म्हणाले, 1972 साली दुष्काळामध्ये माझे वडील वारले. त्यावेळी मी 9 वर्षाचा होतो. त्यावेळेपासून मी शेती करतो. मागच्या 50 वर्षात मी अल्पभूधारक असूनही काबाड कष्ट करून चांगल्या पद्धतीने शेती करत विक्रमी उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला. सोयाबीन, ज्वारी, कापूस, तुरी यासारख्या पिकांमधून मी भरघोस उत्पन्न देखील घेतले. परंतु अलीकडच्या काळात सरकारच्या शेतीविषयक धोरणामुळे शेती परवडत नसल्याचे त्यांनी सांगितले.